मल्लिकार्जुन कलाक्रीडा भजनी मंडळ श्रीस्तर ही आपली लाडकी संस्था 75व्या वर्षात पदार्पण करीत आहे। आजचा दिवस या संस्थेसाठी फार विशेष आहे। 16 ऑक्टोबर 1947 साली दसऱ्याच्या निमित्ताने या संस्थेचे बीजारोपण झाले व आज 16 ऑक्टोबर 2021 साली ते बीज एका भव्य 75व्या वर्षात आणि भव्य वृक्षात रूपांतरित होत आहे। या अमृत महोत्सवी वर्ष निमित्त हा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत। या विशेष कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख पाहुणे लाभलेले आहे। गोव्याच्या कला व संस्कृती खात्याचे मंत्री श्री गोविंदजी गावडे, काणकोण तालुक्याचे विद्यमान आमदार व गोवा राज्याचे उपसभापती श्री किशोर फर्नांडिस, श्री मल्लिकार्जुन देवालयाचे अध्यक्ष श्री राजेंद्र देसाई, श्रीस्थळ पंचायतीचे सरपंच श्री पांडुरंग गावकर, तसेच श्रीस्थळ गावच्या पंच सदस्य कुमारी विद्याबाई, या सर्व मान्यवरांचं मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। काही गोष्टी या जगात खूप तीव्रतेने आपला प्रभाव पडतात व वातावरण निर्मितीला यापेक्षा दुसरा पर्याय नसावा, म्हणूनच कदाचित अशा कार्यक्रमात फक्त शब्दांनी नव्हे तर सुरांनी सुद्धा पाहुण्यांचं स्वागत केलं जातं। संस्थेच्या वतीने स्वागत करत आहे हे बाल कलाकार।
विरोधी पक्षांत असताना सुद्धा त्यांनी
रस्ते पाणी वीज या मूलभूत सोयीसाठी लोकांना रस्त्यावर येऊ दिले नाही. मग तो मार्ले फिरवाचा रस्ता असो किंवा आगवणचा भोरे पूल असो त्यांच्या प्रयत्नामुळेच ह्या संस्थेच्या वास्तूसाठी सरकारनं जवळजवळ 1,04,63,000 मंजूर करून घेतले आहेत. नंतर श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष आणि सर्वपरिचित श्रीयुत राजेंद्र देसाईजी, तसेच ते माजी म्हणजे काणकोण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि सर्व लोकांमध्ये लोकप्रिय अशा घराण्याचं सुपुत्र आम्हाला मिळावं हे आमचं भाग्य आहे. त्यानंतर शिस्तळ पंचायतीचे सरपंच आणि माझे मित्र श्री दत्ता गावकर पांडुरंगावकर हे शिस्तळ पंचायतीचे विद्यमान सरपंच, तसेच वैजापाडा पंचायतीचे विकास करण्यात त्यांनी प्रयोग कार्य केलेलं आहे. तसेच प्रभागाची पंचा जे कुमारी सोनाम विद्यालय ह्या पंच सदस्य आहेत. या आधी त्यांनी उपसरपंच पदही उचलवलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात या प्रभागात सरकारकडून कितीतरी कामे मंजूर करून घेतलेली आहेत आणि मार्गी लागलेली आहे. आणि त्यातीलच एक महत्वाचे काम म्हणजे हे ओबो घातलेली इमारत आहे. तेव्हा सोनम काय तुमचं स्वागत करावं. मग ती खारवाड येथील श्री काशीपुरुष विद्यालय असो वा मोखड येथील
अश्वत्थ नारायण विद्यालय असो किंवा खुद याच इमारतीत त्यावेळी सुरू असलेली श्री मल्लिकेश विद्यालय शाळा असो, मी फार सविस्तरपणे न बोलता विनंती करतो या गावचे सुपुत्र व या संस्थेचे ज्येष्ठ सभासद व अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीयुत कमलाकरजी माळशी यांना त्यांनी या संस्थेविषयी व या संस्थेच्या कार्यप्रणालीविषयी थोडस बोलणं करावं. नमस्कार आणि श्री मल्लिकार्जुन देव सरस्वती माता अंकाबंधन करता आणि एक अमृत महोत्सवी समितीच्या शुभारंभाची कार्यक्रम आमचे तुम्ही हजर आशिले गोय राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री आमचे सगळ्यांचे मित्र गोविंदबाब रावळे तसेच गोय राज्याचे उपसभापती काणकोणचे आमदार एग्रेसिव्ह म्हणा जोरदार आमदार बोलवत आहे इंद्रबाब फेर्नांडीस यांचे हा स्वागत करता. आज आमच्या जे अध्यक्ष असतात शिस्त पंचायतीचे ग्रामपंचायतीचे सरपंच पांढरेमुर्ग दत्ता गावकर त्यांचे स्वागत, तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष आता ज्या सेंट्रल ब्रह्मोत्सव उल्लेख केला त्याचे सर्वसाधारण समितीचे अध्यक्ष असतात आणि देवस्थानचे अध्यक्ष आमचे मित्र राजीन बाबी साहेब. बाकीचे सगळे आमच्यामध्ये असलेले पहिले सरपंच झालेले श्रीचे पंच या भागाची पंच बाय आम्ही सोनम म्हणतात विद्या काणकोणच्या पोळे तसेच गावनगिरी पंचायतीचे सरपंच वेगवेगळ्या शिक्षण संस्थाचे पदाधिकारी अधिकारी सरकारी अधिकारी पत्रकार मित्र सध्या आमचा अजित बाब दिसतात संजय बाब येऊन गेल्यात मागीर डिजिटल मिडिया आमचे अध्यक्ष सर्वेश बाब बाकीचे पदाधिकारी जे जाणते काही आमच्यामध्ये असतात ते म्हणजे परत ऑर्डर्स एक 4-15 असं संस्थेचे ते आणि जे आमच्या सगळ्या मनल्या करता आणि जे आमच्यामध्ये गेल्या त्यांची ह्या वेळा याद करतो. संचालक अभिषेक माळशी सांगले की त्यांचे कुटुंबाची खबर आणि तशी आमची शिक्षण संस्थेची खबर खूप सगळे जर सांगता येशील पण वेळ पाहून थोडे भीतर जे याद तिथे सांगता कारण कोरोना आलेलं खूप असं एक पहिली गजा म्हणल्यार सांगपाक जाय की आमची संस्था वा खंयची संस्था असून ह्या संस्थांचो देवस्थाना कडेन जबरदस्त संबंद आशिल्लो. हांवें राजीन बाबा खातीर मुद्दाम याद करून देवस्थानाच्या अग्रशाळा ह्यो शाळा चलताल्यो देवस्थान शाळेक मदत करताले इतलेंच न्हय ह्या संस्थेक ज्यांनी इमारत बांदली ते देवस्थानान अमुपचीर दिले ताजी नोंद आसा. पण देवस्थानांत आमचो संबंध आशिल्लो आणि ते तुलने जर केलं जाल्यार देवस्थानान किती करपाक जाय शिक्षण संदर्भात हे स्पष्ट जाता जे जाणट्यांनी केल्ले ते आम्ही करपाक जाय. दुसरो मुद्दो आसा की हांगा आमची संस्था ही तीन हाजेर म्हळ्यार एक मल्लिकार्जून कलाकडा मंडळ आसात हातूंत भितर भुरग्यांनी मागीर एक तरणाटे भुरगीं जे आसात तांणी तितलें आरती मंडळ आमी सुरू करया म्हणून आनी ताणें मल्लिकार्जून आरती मंडळ सुरू केलें आणि आरती मंडळाक सांगपाक जाय गोविंदबाब तुमकां अभिमान सांगपाक जाय आमकां की राजीव गांधी कला मंदिरांत जेन्ना घुमट आरती स्पर्धा जाली त्या स्पर्धेंत हें ते आमचें पथक जें आसा तें गोंयांत पयलें आयलें आनी मागीर त्या पथकान मागीर हांगा अशे तरेची स्पर्धा घडून हाडली आनी अजुनी अशे तरेची स्पर्धेंत ते भाग घेतात. दुसरें आसा आमचें पार्वती महिला मंडळ पार्वती देवीचें नांव आमी सुरू केलें महिला मंडळ तेंय आमी कार्यरत आसा ती पार्वती महिला मंडळ ते जबरदस्त कार्यक्रम जाला आनी पार्वती महिला मंडळाची जाणची बायल जर भुरगीं मेरेन ही हांव हातूंत वांटो घेतलो. कांय जाणांची याद मुद्दाम करपाक जाय की संस्था सुरू करता आसतना जें 47 जाली आनी आमकां अभिमान कित्याक खातीर की आमचे 47 म्हजो एक प्रियांक जल्म आनी हांव जर जल्म आयले उपरांत म्हजो आई केली प्रेमानंद जोशी लोक एप्रिलांतले आणि 47 त्याच वर्सा संस्था सुरू जाली. याद करपाक जाय केशवानंद जोशी गोपाळ शंकर माळशी हरिश्चंद्र काळे बाळकृष्ण काळे विठ्ठल देवीदास आणि त्यांच्या सगळ्यांनी सांगायची जे आमकां याद ना ते शिक्षकांचे म्हाका मुद्दाम याद करपाक जाय की जे शिक्षक आमी चार हांगा मागीर शाळा सुरू जाली उपरांत जी म्हणले ते आशिल्ले एक सुरेश नायक अग्नी आतां किंवा नंतर ते हिमासूर आसा तांचे बापूय दुसऱ्या विनायक गणेश आमशेकर आतां ते शिरीश कुमार आमशेकर हेडमास्टर आसात तांचे बापूय जनार्दन गायक ताची धूव टिचर जाला मधुकर गायक ताची सुनबी टिचर आशिल्ली अशे तरेचे
सोगल टीचर पण ताजी पहिली वासुदेव आनंद जोशी कृष्णा नार्वेकर गंगाधर गाडगे विष्णू बर्वे वसंत कोलकर शिवशंकर गुरव नरहरी भट्टेसाई वसंत कोलकर यांचे नाव हांवें ह्या दिसांनी सगळी रजिस्टर केलेलं मेळ्ळें आणि सांगपाक जाय मुद्दम सगळ्या खातीर हो नॉर्थ विषय म्हजी स्वता खातीर नॉर्थ विषय म्हणजे तुमच्या खातीर जो नॉर्थ विषय शिक्षणाचो की 1941 ही संस्था सुरू जावची पहिली वसंत कोलकर म्हणटा एक नवी शिक्षण केंद्र आणि त्या शाळेचे नाव आशिल्ले शंकर विद्यालय शंकर विद्यालय आणि आज जे तरणाटे पण भावतज्ञ आहात त्यांचे आजही सगळे त्या स्कुलात शिकले त्या शाळेत शिकले त्यांची नाव मिळतात बालवर्ग म्हणून मेळटा पहिली म्हणून मेळटा दुसरी म्हणून मेळटा मागसाक पाहिजे तसे सगळ्यांची माहिती खाती ही शिक्षणाची गंगा काणकोणात तशे पद्धतीन गावगावांनी आशिल्ली आणि तुलनेत आज आम्ही खरेच हे आसात काय किती म्हणजे आम्ही फाटली 75 वर्ष वचून विचार करतात तेव्हा आम्ही खूप कमी पडपा लागल्या किती अशी म्हाका एक भय दिसला आम्ही संस्था म्हणजे की दर वर्सा दर दिसा भजन जाता वाढदिवस जाता हांगा आमकां फायदो जाता मनोरमा शिरकावकर सारखे दिग्गज हांगा दर वर्सा आमकां आयकुपाक मेळटाले मागीर ह्यातूंतल्यान सगळें संगीताची आमची एक वाड जाली आनी हांगा अजीत बाब समुद्र आसात कला आनी संस्कृती संचालक कला अकादमी बालभवनात लागीं लागीं 12 ते 13 टिचर आमी ह्या भागांतल्यान दिल्यात आज ते थंय संस्थेन हांव आतां दाखयतालो गोविंद बाबा की ही जी संबंद सर्टिफिकेट पळय दिसतात न्ही ती लागीं लागीं आमी 1980 सावन नेमान त्या स्पर्धे भाग घेतला 1-2 वर्ष कितें तरी सामके अपरिहार कारण जाले उरले आणि तातूंत भितर आमी 4 फावटी कला अकादमीच्या रंगमंचार ते वचून भजन सादर केला हातूंत विभागीय पातळ्यान जिखल्यात आमचे कलाकार जशे वाजनातले वा गायनातले ते थंय तांकां पयले नंबराचेर आयल्यात पयलो पुरस्कार तांकां मेळ्ळो आमचे कडल्यान हांची समजी आसा ते एकच हांव उदाहरण दितलो म्हणजे सामान्य लोकांक सुद्दां कशें की जेन्ना इमारत बांदपायताली त्या वेळार लोकां मेरेन ते गेले जाणटे आणि त्यांनी पैसे जे दिले न्ही ताची नोंद मेळटा की 51 रुपये सावन 1 रुपये पर्यंत दिवपी सबंद काणकोणचे 139 लोकांची नोंद थंय आमकां मेळटा म्हणजे कितले लोक एक उदार आणि मागीर कोणें कितें दिले कोणें लाकूड दिले कोणें आनी कितें दिले आणि आज ही बिल्डींग मोठं असं म्हाका स्वतःक दुःख जाते असे म्हणजे आनंद जाता दुःख असो की ज्या जाग्यार व्यासपीठार रुपये आसात थंय हांवें 1985 आमी हायर सेकंडरी गेले उरतात हायर सेकंडरी भुरग्यांनी स्टेज बांदला हायर सेकंडरी भुरग्यांनी NSS मार्फत आणि हे जे संबंध असली हातूंत सगळ्यांची घाम सगळ्यांचे रक्त आणि सगळ्यांची जाणट्यांची श्रम आसात हरकत ना पण पोरण्यांतल्यान नवी जल्मां येता नवी इमारत जाता हांव सरकाराचे बी ह्या धन्यवाद दिता खूब बरें काम आणि तो परत हांव याद करून दिवपाक सोदता राजीबाब की 2003 पहिले अर्ज आसा राजीबाब 2003 पहिले अर्ज आसा नवं अध्यक्ष दिवचे म्हणून 2003 ते 2021 पण डिसेंबर 19 परमिशन मेळ्ळी आसतले एक परमिशन घेवपाक इतके वर्स आमकां लागली आणि आज आम्ही विचार करण्याची गरज आसा ते समजता आणि सगळी घेवचे नाटकाच्या संदर्भात आम्ही खूप काम केलं आणि दर वर्षात नाटक करतात आणि एक वर्षात आमची म्हणजे कमिटी म्हणजे अशी कितीतरी झाली आणि म्हणून आम्ही नाटक करपाचे बंद केले हे वाईट गजाली ती सांगपाक जाय पण त्यातल्या बरं झाले असे की आम्ही त्या वर्षात पहिलेच पावते कोरी देणी नावाचे नाटक जबरदस्त पद्धतीनं बसले काणकोणातले पहिली नाटक ते लाईट प्लेयर सुभिशी इफेक्ट स्टेज घेऊन बी आणि ते माशांक केले आणि माशांक आम्ही निराकारात सतत 25 वर्ष नाटक केली 25 वर्ष त्या नाटकात काणकोणकरांचे नाटक मिळवलं पहिली पहिली माशी धरून संबंध काणकोणचे लोक येतात आणि कलाकार कौतुक नाटक शोभा प्रभू देसाईसाठी धरून सगळे हे एक फक्त उदाहरण आणि मागीर आम्ही बरीचशी नाटकं केली संगीत नाटक केले कृष्णाची युद्ध सारखी नाटक केले पंढरपूर सारखी नाटक केले साईबाबाचे नाटक केले आणि दोन नाटकं म्हणून तुमचं सांगता जाय एक नाटक आमचे केले भुरग्यांनी भुरग्या खातीर एक वयम मोठं फोटो म्हणतात ते नाटक भुरग्याचे आणि दुसरे संगीत गुरुदक्षिणा ही दोन नाटक आम्ही भुरग्यांची केली मुद्दम सांगपाक काणकोण तालुक्यात कलाकार संघ आयले उपरांत संगीत संमेलन सुरू जाले आपोली पहिली संगीत संमेलन सुरू केले पण म्हाका मुद्दम सांगपाक जाय 2 ऑक्टोबर 1998 दिसाक काणकोणातले पहिली संगीत संमेलन आम्ही हांगा ह्या
घडून हाडले आणि मागीर आमी कोजागिरी कोणी सुरू केली आमी कोजागिरी थंय माटोळ वचून पळयली आमी तरणाटे आसतना शिशकार एक जण आशिल्ली आनी तशे तरेचे आमचे कडेन जावपाचो विचार आमच्या मनांत आयलो सागोशार पळयली आनी आमी कोजागिरी सुरू केली कोजागिरी कार्यक्रमा लागून नवे खूब कार्यक्रम आमचे मदीं जाले म्हाका याद जाता की आमचे मदीं जे भुरगे गेले तातूंतले हाल्ली गेले आमचे जयराम काळे संगीताचे गुरू म्हणपाय सगळे भुरगेचे तर तो आमचे हे म्हणून करपाक सुद्दां सुद्दां निवेदन ते कोजागिरीचे निमित्त आनी अशे तरेन जाले आमी ज्यो स्पर्धा घेतात भुरग्यां खातीर त्या स्पर्धा लागून आमकां सगळे शाळे कडेन संबंद आशिल्लो शाळेंत तशे तरेचे शिक्षक आशिल्ले शाळेंत तशे तरेचे हेडमास्टर आशिल्ले आनी ते स्कूल कॉम्प्लेक्सा मार्फत आमी स्पर्धा घेताले एक स्पर्धा आमचो सामको भुरगेपणा गेल्लो देवकू शिकाये म्हणटाचे नांवान देवकू शिकाये गीत गायन स्पर्धा तातूंत आमी भटपड गीत घेताले तातूंत आमी कविता गायन घेताले मागीर घेतात आनी तातूंत राष्ट्रीय गीत गायन स्पर्धा अशे तरेचे शाळे घेतात ते आमी 1977 सुरू केले मागीर 1986 आमी यशोदाबाई गणपा देसाई स्मृती भक्ती गीत गायन स्पर्धा घेवन बसलो यशोदाबाई गणपा देसाई म्हणजे आमकां पयलींची जी आहे आमदार रिशीची घरकान वसंत बाबाची आवय राजन बाबाची लागता मागीर आमी बापमा पूर्व सुरेश बापू बांदोडकर हे एक संगीता तज्ञ अशे हांगा आशिल्ले तांचे नांव उपशास्त्री गायन वादन स्पर्धे 1990 सुरू केले मागीर आमची केशवानंद जोशी जे संस्थेचे संस्थापकांची तांची प्रोग्राम सुरू केली ही स्कीम स्पर्धा घेतली आमचे मदले दोन भुरगे एक्सिडंटाक गेले सचित माशे आनी रामनाथ काणकोणकर तांच्या नांवान आमी तांची स्मृती अष्टमी संमेलन अष्टमी दिसाक जे गेले ते आमी सुरू केले मागीर आमी मजा गेले निरेंद्र माशी ताच्या नांवान घुमट आरती स्पर्धा ह्या भुरग्यांनी सुरू केली अशे जायते भुरगे आमच्या मदल्यान गेले शंभर आनी अशे जायते म्हणजे तरणाटे आसा तांचे सगळ्यांत उल्लेख जो आसा तो आमच्या हातूंत येतलो सौंदर्य येतलो वेगळी कांय ज्यो गजाली केल्यो तातूंत भितर सुरवाती सावन आठ मेरेन जे लोककलेचे महोत्सव जाले त्या महोत्सवांत आमी आमच्या भुरग्यांनी भाग घेतला पयलो पहिली जालो मागीर कला अकादमी जालो थंय आमी भाग घेतला महोत्सवांनी आकाशवाणीचेर आमी नाटक आनी रूपक हे सादर केला गोमंतकाचा मुक्तिरका नांवाची रूपक आमी विसर्जन करूंक सोदता संस्थेक म्हळ्यार मल्लिकार्जून विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवा हिसाब सादर केले अशे तरेचे खेरीत प्रोग्राम आमी केल्यात म्हाका इतलें सांगपाक जाय की आमचो संबंद आसा आनी महत्वाचें म्हळ्यार आमी हे वजून राखून दवरला दर वर्सा आमचो पक्षी समारंभ जाता त्या पक्षी समारंभात आसाळी वैजावणे भुरग्यांनी शिस्तर ज्या भागांतल्या भुरग्यांनी शिकताले त्या भुरग्यां खातीर आमी वार्षीक समारंभ दवरला तो वचून आमकां करतात आनी मुद्दाम सांगपाक जाय की ह्या खातीर गांवच्या सभासदांनी तशेंच शिक्षकांनी जे निवडून जावन गेल्यात कांय पक्षी सुरमे दवरल्या रक्कम दवरला आनी त्या रकमेंतल्यान आमी सुरू करतात म्हाका इतलें सांगता की अमृत महोत्सव समितीचें काम सुरू जालां कालच्यान आनी जेन्ना अमृत महोत्सव सोंपतले तेन्ना आमचे जे प्लॅन आसा तातूंत फक्त एक दोन सांगता तुमकां दर म्हयन्याक आमी एक कार्यक्रम करपाचेर आनी पयली कार्यक्रम आमी वाचन हो जो भाग आसा हांव अशें सांगलें भुरग्यांक की फक्त वाजोवपा येवन जालो ना तर वाजोवपा संबंदान जी कितली साहित्य आसा त्या साहित्यीक आमचे जे साहित्यांक जाय त्या साहित्याचे एक वापर जर आमकडे जाय आनी दर म्हयन्याक एक भुरग्यां खातीर कार्यक्रम करता तशें आमचे प्रकल्प आसात म्हाका सांगपाक जाय की सगळ्यांनी हांव मारता आमकां सगळ्यांचे सहकार्य मेळटले शासनाचे सहकार्य मेळटले आनी ह्या अशे संस्थांक ज्यो गांवची ल्हान ल्हान संस्था आसात ज्यो संस्था जर पयली सुरू जाल्यार भरपूर काम ह्या संस्थान केल्लें आसा आज आमचे आनी शाळा आसा मोहर स्कूल कॉम्प्लेक्स वा परिक्षा आमची परिक्षा थालवड जाताली सेंटर आसताली अशे तरेन परिक्षा जाताली ते सगळे त्रास आमी शिकताले आज आमकां खूब सोंपेपण जाल्यात अशें जरी जालें तरी आमी परत तुमी जशी नाटकाची चळवळ म्हणजे हौशी नाटक म्हणजे करपाक सोदतात तशी गांवच्या भजनाची चळवळ गांवच्या नाटकाची चळवळ वा गांवच्या गांवगिरीची चळवळ गांवकारपणाची ही आमी करपाची गरज आसा गांवकारपण आमी सांबाळून उरलें जाल्यार तें बरें जातलें आनी हॉलाच्या संबंदान एकूच निर्णय सरकारान घेवचो ना मागतो आनी सोबीत मेळ्ळी तो असो
की मेंटेनन्स जो भाग आता को सोपोप जो भाग आता तो अतिशय महत्वाचार भागक सोपे जैसे सामा एक एक श्री श्री तैयार कि तांची ये जे आता सभागर ते ताणी त्या वेळार त्या अश्वत्थ नारायण समितीकडे सोपले म्हणून आज ते आपले घर कसले सामाजिक अशा पद्धतीने सगळीकडे लागले की त्याने हे हॉल बरी उतरले सगळ्यात परत सोपी एक पावली देव बरी करू म्हणतात. धन्यवाद सर. ही संस्था तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या सोबत मोठी झाली नावारूपाला आली हे तुमच्या पुण्यातून आज एक परत सिद्ध झालंय. ही संस्था फक्त एक संस्था नसून गावकऱ्यांच्या मनातली एक भावना आहे. भजनी मंडळ भजनातून भक्तिमार्ग व भक्तिमार्गातून लोकसंघटन हे या संस्थेचे उद्दिष्ट होते आणि आहे. आणि हीच एकमेव भावना लक्षात घेऊन स्थानिक पंच कुमारी विद्यालय हे या संस्थेच्या नवीन इमारतीचा ध्यास घेतला. आपल्या राजनैतिक कारकिर्दीत हा सभागृह व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्या गोष्टीला प्राधान्य देऊन त्यांनी यशस्वीरित्या हे स्वप्न पूर्णत्वात आणलं. त्यासाठी फूल फुलाची पाकळी या स्वरूपात संस्थेतर्फे आणि याच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कुमारी विद्यालय तिचा बहुमान करण्याची इच्छा या संस्थेची आहे. मी विनंती करतो आजचे प्रमुख पाहुणे गोविंदजी कावडे यांना आपण पंच सदस्य कुमारी विद्यालय तिचा बहुमान करावा. गोवा राज्याचे उपसभापती इंदुराव फडणवीस यांच्याकडे विनंती करतो. आमच्या आमदारांनी सुद्धा या शाळेसाठी स्पेशल
कमिशन एक फायली खातीर सुद्धा तो पणजे गेल्लो आसा. मोरली सपोर्ट तर आमच्या गावच्या सगळ्या लोकांनी दिलेलो आसा. हांव आज मुद्दम आमच्या जयराम सराची याद करपाक सोदता. कित्याक एक दिसाक समज जयराम सरान सांगले आमी फायलीची प्रोसिजर करपाक मडगांव वता किंवा पणजे वतात म्हूण इवनिंग म्हळ्यार म्हाका जयराम सराचो म्हाका फोन येतालो जाल्यार म्हज्या भावाक फोन येतालो की खंय शाळेची कितें जाला आतां म्हूण. पण देवाचे उपकारण देवाची इच्छे लागून तो हांगा सद्याक ना तेजी खूब वायट दिसता म्हाका. बाकीची मोरल सपोर्ट म्हाका गांवच्या लोकांनी प्रत्येक गांवच्या लोकांनी म्हाका एक शाळेक लागून मोरल सपोर्ट दिल्लो आसा. ही शाळेची इमारत कसली ही शाळेक लोकांची कसली अटॅचमेंट आसा ते तुमकां कोणाकच सांगपाक नाका. म्हाज्या सरान तुमकां सगळें सविस्तर ह्या शाळे बद्दल सांगलेले आसा. तुमकां आतां एकच सांगपाक सोदता की म्हाज्या सरान सांगले की ह्या शाळेक बांदता आसतना एक एक चिऱ्याक एक एक गोश्टीक मनशाचो हात लागलेलो आसा. हांव गांवच्या लोकां कडेन एक अपील करता. तुमकां समज जाता तुमकां समज मनांतल्यान दिसता ती नवीन इमारतीक तुमच्या नांवाचो एक एक चिरो लायात कला तांचेर थंय दवरात. हांव खरें तुमचे कडेन अपील करता की फाल्यां समज आनी थोडे वर्सांनी 100 वर्सांनी 200 वर्सांनी समज ती इमारत समज म्हणून दुसरी बांदपाची आशिल्ली. आज जे म्हाजे सरान हांगा उलयल्लें आसा की प्रत्येक गोश्टीक आमचो हात लागलो आसा की मोठो आसतना आमकां दूख जाता पूण तशें दूख तेन्नाय त्या पिडीक जावपाक जाय. बाबा त्या लोकांचो तांकां हात लागलो आसा. हांव खरें गांवच्या लोकां कडेन अपील करता की तुमचो म्हूण तुमी फातराक हात लायात. पांया पळणी करतासतना सगळ्यांनी त्या फातराक हात लायला ना म्हण ना पूण तुमचो म्हूण तुमी फातर लायात ताका. आनी आतां म्हाजो हांगा सत्कार केलो. हांव हो म्हाजो एकट्याचो सत्कार न्हीच हो सत्कार आसा म्हाजे सगळो पंचायत मंडळाचो म्हाजे भाव सौरभ गायकाचो आनी ह्या शाळेक बांदपाक लागून पळय म्हाका मोरली किंवा कसलोय सपोर्ट ह्या लोकांनी केलो पळय हो सत्कार हांव सगळो तांकां सपोर्ट करता. हो म्हाजो एकट्याचो सत्कार तीच. कित्याक म्हाका दिसता ह्या लोकांनी जितलो प्रयत्न केलो तितले 10% सुद्दां प्रयत्न ह्या शाळेक लागून हांवें केल्लो. आनी हांवें ह्या शाळेचे सगळे प्रोसिजर म्हाजे भावा आतां सोंपयले हे तो करता ते म्हाका जाल्ले. सो आतां हांव तुमकां सांगता हो सत्कार हांव म्हाजे सगळे जे म्हाका हेल्प केला तेंचे वतीन हांव स्विकारता. आनी तुमकां सगळ्यांक हांव इतलेंच सांगता की ही शाळा आमी उबारतात ती ही कशी ओल्ड इमारत आमी जशी सांबाळून दवरला तशीच आमी न्यू इमारती सांबाळून दवरया की फुडली जनरेशनाक ही शाळा म्हळ्यार कितें आनी ही शाळा कशी आतां हांव कशी ह्या शाळे कडेन अटॅच आसा तशी त्या इमारती कडेन सगळे लोक अटॅच आसपाक जाय. आमी म्हणटात की ह्या शाळेंतल्यान स्कूल स्टार्ट जाल्ले हांगा स्कूल बंद जालें तरी कांयच ना. श्री गणेशाची ह्या वाळकांवचे लोक श्री गणेशाची घालतात शिक्षणाची जी सुरवात करता ती ह्याच शाळेंतल्यान करतात. सो स्कूल हांगा बंद जालें म्हूण ह्या शाळेच्या विद्ये कडल्यान पयस गेले अशी ना. लायफाची जी सुरवात आसता शिक्षणाची ती ह्याच शाळे कडल्यान जाता. आनी जी कलेची जी सुरवात आसा पळय ती कलेची सुरवात आतां हांव म्हणला ह्या शाळेंतल्यान व्हडले व्हडले कलाकार आमी जावन गेला आनी व्हडले व्हडले कलाकार ह्याच शाळेंत येवन रियाज करतात. सो ही शाळा आमकां अशी अटॅच आसा की गांवच्या सगळ्या लोकांक ही शाळा एक करता. आनी तुमच्या लोकां कडेन सगळ्या कडेन इतलेंच मागता की ह्या शाळे कडेन जो मोग आमचो आसा तशेंच नवीन इमारतीक मोग दिया ती तशीच सांबाळात आनी देव बरें करूं. खूब खूब धन्यवाद मरी विद्या गायक तुमच्या वाणीतून ह्या गांवा बद्दल ह्या संस्थे बद्दल प्रेम व्यक्त होत आहे. या व्यासपीठावर अजून एक मान्यवर आहेत जे वेळोवेळी या गावची या संस्थेची गाराणी ऐकतात आणि त्यांचं समाधान करण्याकरता प्रयत्नशील असतात. मी विनंती करतो मल्लिकार्जुन देवालयाचे अध्यक्ष श्री राजेंद्र देसाई यांना त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोंय राज्याचे संस्कृती मंत्री गोविंद सर, आमचे काणकोणचे आमदार आणि गोंय राज्याचे उपसभापती विद्धबाब, विद्या गायक गोंय क्लबाचो अध्यक्ष सर्वीस पटवान, आमचे श्रीस्टचे सरपंच, बाकी मान्येस्त फाटल्यान बसले, तशेंच सरपंच, प्रतिष्ठीत नागरीक, पत्रकार आनी म्हज्या भावन. कांय गोश्टी अशें आसा की आतां आमचे कमलाकर सरान सगळी इतिहास वाचून दाखयलो आनी कांय त्या बाबतींत अशी सांबाळून दवरपी व इतिहासाचो संवर्धन करपी अशें हांव सदांच कमलाकर सर मागता. कित्याक की तांकां ह्या शाळेचोच न्ही तर मल्लिकार्जून शाळेचो आनी काणकोणचे कांय घराण्याचो इतिहास पुरेपूर्ण माहीत आसा. ताजे कडेन बरयल ना जालो तरी ताच्या तकल्यांत तो आसा. आनी त्यो गोश्टी केन्ना आमकां आयकतना बऱ्या पडटा. आतां ताणें मुद्दम उल्लेख केलो की सादारण रोखड्या आमदारान विचारलें म्हाका
अठरा वर्षा एनओसी देवालय क्या मेलना एक काम पेंडींग उल कहीं गोष्टी उरत मैं सामपा ना अठरा वर्षा पैली जो ना एखे बाई विद्या नसीबा आसली ये आज हाथी कार्यकृति जाए तेज आमदार आसा कहीं गोष्टी आसा कि देवालय ब्यूटिफिकेशन हे आमदार नसीबा आसले फाउंडेशन घालपाचे करपाचे तो मान तक मेलो बाकी हम विद्या पंच आसतना चार पांच कडेन हंगा जिल्हा परिषद हजे तेजे फाउंडेशन जाला उद्घाटन जाला आमचे आमदार आसा ते सगळे कितें जाता की नियतीचो खेळ उरता आनी नियतीच्या खेळा प्रमाणे जेन्ना जेन्ना जेका जे पावस आसा ते मेळटा अशें म्हाजे तरी हे आसा कारण कित्याक आज सरस्वती आमचे हांगा आसा आनी ह्या संस्थेची 75 वर्सां तिच्या साक्षीन हांगा फाउंडेशन स्टोन जावतात आनी आज ही नामफलक जाला कांय गोश्टी आसा की ती आपणे करून घेता लोकां कडच्यान आनी आज म्हळ्यार म्हाका हो अनुभव आसा कितें कांय गोश्टी लोकां मनाक खूब उरता अशें जावचें तशें जावचें तशें जावचें आनी देवा मना वेगळेंच उरता आनीक हांगा बसलेले पळयलें की ह्या हॉलाचे जावं ह्या शाळेची जी प्रगती गेली 75 वर्सां जाल्या आनी खूब जाण गायन अजीत बाबान एक तरुण बाजारांनी की श्रीस्त जी हेरी आसा ती सदांच कलाकार निर्माण जाता देवाच्या हातूंत आनी एक आपणा लेख बरयलो ह्यो गोश्टी आहा त्यो सहज घडत वता आनी तुमकां तर मातशें वाजोवंक जाय की मल्लिकार्जून शाळेचे जावं सेंट प्रोत्सेसांव ह्या संस्थेचे जितले अध्यक्ष जावन गेले कांय तेजे पयलीं जाल्यार पूण तो सुद्दां ते सुद्दां ते प्रत्येक संस्थेच्या अध्यक्षा जर ते चॅरिट्र बरय म्हणत तो बरोवपाक शकता की ह्या मनशा स्वभाव कसो आसलो तो मनीस कसो आसलो कांय लोकांक वायट दिसता कांय लोकांक बरें दिसता पूण हे जे आज हे बरें काम जाता आमची मंत्री हाडिना तेन्ना तेजे स्पीच आयकता तेजेर पळयता की सडत टोट ते उलोवपी की आपणाक जे कितें आसा तें दिसता आनी ह्या संस्थेचे तुमी पावल्यात खूब उमेद जाली देवळा कडेन पावले तुमी आमच्या मल्लिकार्जून देवाचे आमकां हें म्हणटालें कितें की देवाचे कुळावी कांय लोक रिजनाव येता कोला येता वय येता कितें कितें ज्या मनशाच्या हातीन जो मनीस आसा एक कुळावी आमचो मल्लिकार्जून देवाचो आज आमी पावपा आसलो आनी कितें आमचेच खातीर लोक रावले सरकार पावले आनी तुमी हो फुडले सगळ्यांनी आमच्या आमदार कडचे म्हाका बोल उलोवपाचे बद्दल आमचे करतले धन्यवाद सर काही जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर काही बंधनही तेवढीच असतात पण त्यातूनही मार्ग काढून काही जण समोरच्याचं काम करतात ऐकतात त्यापैकी एक श्रीयुत राजेंद्र देसाई खूप खूप धन्यवाद आज या ठिकाणी असे एक मान्यवर लाभलेले आहेत जे स्वतःची एक विचारसरणी घेऊन राजकारणात आहेत कार्यरत आहेत त्याचबरोबर संवेदनशील पद्धतीने ते पंचायतचा कारभार चालवत आहे व तीच त्यांची शैली बनलेली आहे मी फार वेळ न घेता आमंत्रित करतो श्रीस्थळ पंचायतीचे सरपंच श्री पांडुकर पांडुरंग गावकर यांना त्यांनी आपले विचार व्यक्त करावे उपस्थित सगळ्यांक माई बाबा सहयोगकार देव मल्लिकार्जुनाक नमन करून आयच्या ह्या कार्यक्रमाक आमचे मदीं हजर आसा प्रियो मतदार संघाचे आमदार आणि गोवा राज्याचे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री तसेच नागरी पुरवठा खात्याचे मंत्री भुवनेस्त श्री गोविंद गवडे सर काणकोण मतदारसंघाचे आमदार आणि गोवा विधानसभेचे उपसभापती तुमच्या आमचे सगळ्यांचे मोगाचे श्री इजदोरबा फर्नांडीस सर श्री मल्लिकार्जून देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आमचे आदले शिक्षक आदरणीय श्री राजेंद्र भाई देसाई व्यासपीठाचेर उपस्थित स्थानिक पंचा आणि माजी उपसरपंच कुमारी विद्या गायक व्यासपीठाचेर उपस्थित श्री मल्लिकार्जून कला क्रीडा भजनी मंडळाचे अध्यक्ष माननीय सर्वेश हेगडेकर
त्याचप्रमाणे व्यासपीठाचे उपस्थित माझे पंचायत मंडळाचे वांगडी तत्वमध्ये आमचे आद्य सरपंच बाप देवेंद्र नाईक, बाप रामो नाईक, बाप राजेश गळी, आदले सरपंच बाप गणेश गावकर, मुखार बसले आमचे गावडगडी खोतेगाव पैंगीण लोणी या भागातले आमचे आताचे सरपंच माजी सरपंच आणि माझ्या त्याचप्रमाणे हांगा उपस्थित असत आमचे जाणते आमचे ह्या कार्यक्रमात उपस्थित असत काणकोण भारतीय जनता पक्षाचे मंडळाचे अध्यक्ष बाबनंदी भगत, भारतीय जनता पक्षाचे बाकीचे सगळे कार्यकर्ते आणि माझ्या मोगा भाऊ बहिणी म्हाका भाषण करपाचे ना. आयच्या ह्या कार्यक्रमात हांव जर व्यक्त करपाक शकता जाल्यार म्हाजे मनोगत. श्री मल्लिकार्जुन कला क्रीडा भजनी मंडळ आयज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करता आणि जेव्हा ह्या श्री मल्लिकार्जुन कला क्रीडा भजनी मंडळात जेव्हा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करपाचो जेव्हा उल्लेख जाता आणि प्रत्यक्षात ती गजल जेव्हा दिसती पडता तेव्हा माझे सारखो 40 वर्षांचो यूथ ह्या संस्थे संदर्भात डिटेल माहिती म्हाका आसतली अशें हांव समजना. पण जे प्रसंग ज्यो गोष्टी जे ह्या भागात घडले त्यो काही गोष्टी हांव तुमच्या मुखार शेअर करू शकता की आज श्री मल्लिकार्जुन कला क्रीडा भजनी मंडळ ज्या तरेन भरारी मारीत पावली आज 75 वर्सां पूर्ण जाता बरोबर न्ही सर. आणि ह्या 75 वर्सांच्या कालखंडा भितर हांव स्वतः अनुभव घेत असताना पळयता की ह्या प्रत्येक घरा घरातलो जो बाल कलाकार असतो तो युथ कलाकार असतो तो जाणतो असतो ती महिला असतली या सगळ्या लोकांमध्ये या प्रत्येकाच्या घरा घरात कलेचो प्रसार करपा खातीर जर ह्या भागातलो जो आदलो जो जाणतो जो युथ असतो यांना सगळ्यांना प्रोत्साहित करपा खातीर जर काम केले असत तर या श्रीस्थळ वाठारातले ज्या लोकांनी आजपर्यंत ही संस्था पुढे पावली हांव त्या लोकांचे नाव जर घेऊन गेलं जाय तर म्हाका दिसता कमी म्हणजे अर्धवर लागतले. आणि ताका लागून हांव म्हणटा की ही मल्लिकार्जुनाची ही हे जे स्थळ असा हे कलेचे सागर असा आणि ह्या सागरात प्रत्येकान कलेच्या हितून आपले किती पावल मारप हे प्रत्येकाचेर डिपेंड असा. जो सातत्यान ताचे फाटल्या लागलो असतो तो यशस्वीपणान यश म्हणजे जुना. आज आम्ही हांव अभिमानान सांगू शकता की काणकोण ते गोंय गोंयचे भायर सुद्धा कला आणि संस्कृती खात्या सुद्धा ह्या श्री मल्लिकार्जुन कला क्रीडा भजनी मंडळातल्यान आपली कला सादर केल्लो ह्या हेतू कलेच्या हेतून फुडें गेल्लो. आज आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटान सुद्धा काम करपी आमचे कलाकार भाव ह्या भागांतल्यान आमकां दिश्टी पडटा. हांव मुद्दाम एक उदाहरण म्हणून सांगता हांव जेन्ना ह्या श्री मल्लिकार्जुन रंगमंचाचे जेन्ना एक नाटकां जेन्ना हांव पार करतालो त्या वेळार म्हाका अभिमानान सांगान दिसता आमकां एक एक वेळार व्यासपीठाचेर उबे रावपाक भिरांत दिसताली. पूण आमची हिंदुताई म्हाळशी जेन्ना ती आमच्या नाटकात जेन्ना जेन्ना नटी आमचे जे कलाकार म्हणजे काम करताले त्यांना एक त्या कलाकाराक ताका वाट दाखोवपा खातीर हातात धरून ताणें आमकां नाटक करपाक शिकयले अशी तरेचे कलाकार ह्या भागांत घडटा. हांव एक 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 हिंदुताईचें हांव नांव घेता पण तुमकां प्रत्येकाक खबर आसतली घरा घरांत कलाकार आसा. आमी जेन्ना आमचो काल्याचो उत्सव जाता त्या काल्याच्या उत्सवात ह्या भागांतले सबंद जे कलाकार आसा त्या कलेच्या माध्यमातल्यान हे आज आज हो वाठार भरून गेलो आसा. म्हणून म्हाका दिसता आज आमी इतक्या वर्सांत ह्या 75 वर्सांत ह्या ल्हानशा येद्याशा एक ल्हानशा हेतूंक जरी आमी आज येद व्हडली जर भरारी मारपाक शकले जाल्यार म्हाका दिसता आयज जेन्ना आमची आनी एक स्वप्न पूर्ण जाता की ही जी वास्तू जेन्ना आमकां मेळटली आमी सगळ्यांनी मेळून अशे प्रयत्न करूया की हाज्याकय मोठ्या प्रमाणात ह्या सबंद श्रीस्थळ पंचायतीचो कलेच्या क्षेत्रात आम्ही जे पावल मारू शकतले आम्ही हाज्याकय मोठे पावल मारूया. आणि हांव मागता आमचे आर्ट अँड कल्चर मिनिस्टर गोविंद गावडे सरा कडेन की ह्या ह्या वास्तू कलेच्या संदर्भात ज्यो ज्यो गोष्टी आमकां उडीव पडटा ती उडीव ते पूर्ण करतले अशें हांव आस्त बाळगिता. आणि परत एकदां तुमच्या सगळ्यांचे आयच्या ह्या कार्यक्रमात तुमचे स्वागत करता आणि म्हाका हांगा माझे मनोगत व्यक्त करपाक दिले बद्दल तुमच्या सगळ्यांचे परत एकदां आभार. देव बरें करू. धन्यवाद. देव बरें करू सरपंच सर. ह्या गांवचो तुमचो अभ्यास आणि गांवा बद्दलचे प्रेम तुमच्या उलवण्यातल्यान व्यक्त जाता आणि आमकां सात अभिमान असा की अशा पद्धतीचो एक सरपंच आमकां लाभला. या संस्थेच्या कार्याक तुमचो ल्हानसो पण एक महत्वाचो वाटो असा याची आमकां याद असतली.
आणि वेळोवेळी या गावात आणि संस्थेत तुमच्या सहकार्य लाभतले अशी अपेक्षा असतली। या माचीर आज आमका अशे एक मानेस्त लाभला जांचे नाव फक्त नाव नी एक बॅनर जावन असा। धा गजाली पैकी प्रत्येक गजाली गरजेनुसार प्राधान्य दिवप आणि ती गजाल पूर्ण करप हे या मनशाचो स्वभाव। आणि याची साक्ष दिता खुद या इमारतीचे पास झाले काम आणि माल्ले तिरवार एक आदिवासी वाठारातलो दामरी रस्तो। हांव चड वेळ घेनासतना म्हाका काणकोणचे विद्यमान आमदार आणि गोंय राज्याचे उपसभापती माननीय इजदोरबाब फर्नांडीस हांच्या लागी ताणी आपले उलोव करचे। माननीय गोंय राज्याचे माझे बरे इष्ट आर्ट अँड कल्चर मिनिस्टर बाब गोविंद बाब, या संस्थेचे अध्यक्ष बाब सर्वेश, मल्लिकार्जुन या कमिटीचे अध्यक्ष बाब राजेन, गावचे सरपंच दत्ता, सगळे पंच मेंबर्स, आमचे लोलिया पंचायतीचे बरे खडेगान सरपंच बाब सचिन, बाय सुमन सरपंच गांवडोगरी, बाब विशांत, थिंगा जमिल्ले जायते पंच आसतले। एक नाव म्हाज्या विसरूं जायना, बाब सौरभ, आमचे मंडळाचे अध्यक्ष बाब नंदीप आणि सगळे वांगडी थिंगा जमिल्ले ह्या संस्थेचे बरे मागपी प्रेस मिडिया आणि मोगाच्या भावान भयणां। तो भाई थोडीच उतरांनी सांगता, हांव जायते डिस्क्रिप्शन दिले म्हाजे असो तसो म्हण आमदार, पण म्हाका बोट उगडा आसा जेन्ना हांव ह्या हिंगा ह्या सायडीन भोंवतालो मोटरसायकलीन इलेक्शनाक वोट मागपाक, तेन्ना बाब सौरभान बाब विद्यान भाय विद्यान म्हाका सांगले आमचे एक काम आसतले ते करूंकूच जाय म्हण, आमी करया। एक पाटी उतर दिले ते कशे पाळप कशें करप हांव म्हाजो एग्जाम्पल दिना, पूण म्हाजें एक उतर राखपाचें मेन प्रिंसिपल ह्या राजकारण, ह्या राजकारणान म्हाजें काम सांगलें तें करपाचें हें म्हाजें करतां। त्याच भाशेन हांव ह्या मारुतीन जायते पाटी भितर सरलां पयले परिस्थिती, पूण अशी म्हाज्यान डिफेन्स करूं जाता। 4 वर्सां कित्याक लागली, 4.5 वर्सां कित्याक लागली पास जावपाक, आमी सद्याक पयले ऑपोजिशन आसले कितें जाता तितें काम करताले आमी, पूण हें मेजर काम आनी हें मेजर काम जेन्ना फायल मूव जाली जायत पाटी सेंड बॅक जाली रिजेक्ट जाली। कारण कितें? कारण आमच्या सरकाराची परिस्थिती तितली फ्लुएंट नासली। जी परिस्थिती फाटली 12 वर्सां आसली जाय तशे पयशे मेळताले सरकाराक, कितलेच पयशे मेळताले, पूण तेन्ना तो उपेग जावना। आयज आमकां एकदां एक पयशांची गरज आसा अशी परिस्थिती ह्या सरकाराची आशिल्ली। ऑपोजिशनाक उरलो, कोवीड येयले, डॉक्टर स्टॉम येयले, फ्लड येयले, म्हणजे टोटल डिजास्टर जालो आख्या गोंयचो आनी आख्या संवसाराचो, पूण सरकार पयशे खुंयच्यान मोडटलो। पूण तरी आसतना जाणट्याच्या मागण्यांनी भुरग्यांच्या मागण्यांनी गोंयकारांच्या मागण्यांनी आमकां असो एक चीफ मिनिस्टर मेळ्ळो, डॉक्टर प्रमोद सावंत, यंग डायनॅमीक आनी कशी ते जगलरी केली त्या पयशां बद्दल आमचो बाब कोवीन सांगतलोच, कित्याक तांकांय त्रास खूब भोगले, पयशे आसून पयशे मोडून येवन जाले, पूण जे आख्या आमच्या कॅबिनेटीन आख्या गोंय ह्या 4 वर्सां सांबाळले हो जावन आसा एक रिकॉर्ड आख्या सगळ्या आदल्या गव्हर्मेंटाचो। हांव शाबासकी आमच्या दोतोर प्रमोदाक सगळ्या मंत्र्यांक दिता, कारण खूंच उणें जावन दिवं ना लोकांक। कोवीड टायमार लागून आमच्या सरकारान जायत्यो वस्तू वाटल्यो, हॉस्पिटलां प्रायव्हेट हॉस्पिटलांकूच फुकट बाबा तपासणी दवरली, म्हणजे पयशे सरकार फारी करून म्हणजे पयशे तरी आसतना आमच्या सरकारान
आमच्या मंडळान मिनिस्टरांनी हे सांभाळले. खंयच बाबा त्रास जावंक दिवं ना. आतां ते बाबा ही ट्रेजरी येता, ट्युरिजम भितर चल्ल्या, आतां आमकां आमचे मायनिंगूय चालू जातले, सो इनकम येतलो. तेन्ना आमकां पयशे मोडपाक, पयशे घेवपाक त्रास जावचे ना. पूण हे इतले करता आसतना, हे पयशे मागूंक सरकारा कडेन वयता आसतना, आमकां बाब सौरभान आनी बाय विद्यान बाब देविंद्रान जायते त्रास काडले. जायते पावटी पणजे, आनी एक पावटी पणजे गेल्लो मनीस आयज जर एक ऑफिसर मेळना जाल्यार रिटर्न येता, आनी जरी तर फाल्यां या म्हणलें नाका रे आमी दोन दिसांनी या, अशी पावट पडटा. म्हणजे अशे लोक तितले उमेदीन काम करना, कित्याक काम जायना. पूण तरी आसतना सौरभान जे पावट्यो मारल्यो, देवेंद्रान ज्यो पावट्यो मारल्यो ह्या हॉला बद्दल हांव म्हाजे सांगत ना, म्हाजे ते सांगतले. पूण कितें, पूण पावट्यो मारून हे हॉल जे आज पास करून आयज फावंडेशन दवरलो, त्या पासून हांव तांकां शाबासकी चड दिता. आनी सगळ्या गांवच्या लोकांक जे तेणी विश्वास दवरलो की बाबा हे आमचे जातलेच म्हण, आनी बरेंच सदांच विश्वास दवरप एक मनशाचेर, जो मनीस तुमकां पावतलो करतलो येस ताका तेजेर विश्वास दवर. दुसरें आमकां बाब गोविंद आयज येवपाचो न्हय गा खरें म्हणल्यार हांवें मागले, कित्याक चीफ मिनिस्टराक बी आपयल्लें, पूण चीफ मिनिस्टर आयज ऑनलायन आमचें कॉन्फरन्स जाल्लें वीथ ऑल द पंचायत आनी दुसरे ऑफिसरां कडेन, मागीर ते मित्र आमचे ते कडेन उलोवप आसले म्हूण सी एम ओ आपणे एक्सक्यूज कर. मायकल लोबो आपयलो की तेणे फायनान्स केलें, कित्याक तोय म्हणले जर आपणें फंक्शन उरपाक. आनी खरें म्हणल्यार आयज सोंपेपणी कोण मिनिस्टर दुसऱ्या मतदारसंघांत वचना, कारण सगळे इलेक्शनांत पडलेले आपणें जे मतदारसंघ सोडना, कित्याक आमकां फाल्यां निवडून येवंक जाय. त्या तरी आसतना बाब आमचो गोविंद बाब येयलो, त्या तरी आसतना एक बरें दूख जालें ताका आयज, ताजो एक खास मनशाची आवय मेली आनी सकाळ फुडें तरी आसतना तो यो म्हणजे हांव तुज्या हात चडून देव बरें करूं म्हणटा. दुसरें हांव पंचायत मंडळांत सरपंच आनी सगळीं पंच मंडळां बरें वावरतात, बरें काम करतात, वयता तिंगा डॅवलपमेंट जाता, लोकांचे बाबा त्रास येना. केन्ना गोमता पंचायत काम करना म्हूण जेन्ना लोक आमच्या फुड्यान येता तेन्ना बाबा मेजर काम ओके, पूण बारीक बारीक कामां जी लोकांची पंचायतीन करूं जाय तेजेर बाबा कांयच दुबाव ना. सरपंच बाब बरें काम करता तुमी, तुमचे पंच मंडळ ही म्हाजी शाबासकी तुमकांय. निमाणे सुवातेर हांव एकूच मागतां बाब माणशीन सगळी हिस्ट्री सांगली बऱ्यानीच ह्या जाग्यार, हे पवित्र जागे म्हण आसा म्हणजे, कारण जो भुरगो हिंगा शिकोन जावं कसलीय आर्ट जावं, एड्युकेशन फिल्ड, आर्टिस्टीक ऑर ड्रामाटीस्ट, एनीथींग ऑर म्युजिकल, जो भुरगो पावलो वयर त्या भुरग्याक हांव आयज उलो मारतां. आनी जे कोणान शिकयल्या त्या भुरग्यांक त्या तेंपार हांव तेंकां सॅल्यूट मारतां. उलो मारतना जे भुरगे हिंगासान वयर सरले आयज बऱ्या जाग्याचेर आसा, हांव तुमचे कडेन हात जोडून मागतां. तुमी कितें ह्या धर्तीचेर कितें शिकल्या म्हूण थिंगा पावल्या म्हूण ह्या धर्तीक विसरना. देव बरें करूं. देव बरें करूं इतर बाब, ह्या संस्थे बद्दल आनी ह्या गांवा बद्दल तुमचो मोग असोच आसतलो आनी वेळोवेळी आमकां तुमची मदत मेळटली अशी आस्त बाळगिता. सरकार स्थापने नंतर इतलो डार्क पिरियड येवन सुद्दां तुमी आमची चडांत चड कामां केलात, पास केलात आनी ती कामां यशस्वी रित्या पूर्ण जालात, तेजे खातीर परत एकदां देव बरें करूं. कला माणसाला वृद्धिंगत करते, कला माणसाला संवेदनशील बनवते, कला माणसाला माणूस बनवते. हा कलेचा सूर मी यासाठी छेडलाय कारण आज या सोहळ्यानिमित्त आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभले ते फक्त राजकारणी नसून एक उत्तम कलाकार आहे. इथे जमलेल्या बऱ्याच जणांपैकी त्यांना त्यांचा अनुभव पण असेल. ते जेव्हा रंगमंचावर येतात तेव्हा रंगमंच आपलासा करून घेतात, आणि जेव्हा नेते राजकारणी या नात्याने जेव्हा कुठे जातात तेव्हा तो परिसर आपलासा करून घेतात. एक कार्यकर्ता ते आंदोलक ते नेते ते एक नामवंत राजकारणी असा त्यांचा प्रवास. या प्रवासात प्रत्येक पायरीवर त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. गोवा राज्यात असे काही नेते होऊन गेले ज्यांना खरं तर अनुभव आणायला पाहिजे, म्हणजे
स्वर्गीय मनोभाई परेकर, स्वर्गीय विष्णु वाघ, स्वर्गीय सुरेंद्र बाब शिरसाट आणि त्यांची ती परंपरा चालवणारे आजचे आमचे प्रमुख पाहुणे. मी फार वेळ न घेता या सोहळ्याच्या निमित्ताने मी आमंत्रित करतो आजचे प्रमुख पाहुणे कला व संस्कृती खात्याचे मंत्री श्रीयुत गोविंदजी गावडे यांना. त्यांनी आपले विचार इथे प्रकट करावे. श्री मल्लिकार्जुनी लीन होऊन आजच्या श्री मल्लिकार्जुनी कला क्रीडा भजनी मंडळ अमृत महोत्सवाच्या निमित्त आणि ही सुवर्ण संधी साधून या वास्तूचा शिलान्यास सोहळा आणि अशा समयी माझ्या सोबत असलेले या मतदारसंघाचे आमदार आणि गोवा विधानसभेचे उपसभापती अर्थातच द बॉस, माय गाईड, माय फ्रेंड श्री इजोरबाब फर्नांडिस, या भागातले सरपंच श्रीमान दत्ता गावकर, ज्यांनी सुंदर असं आपलं विचार या ठिकाणी मांडलेला आहे, शिक्षक आणि मल्लिकार्जुन देवस्थानाचे अध्यक्ष श्रीमान राजेंद्र देसाई सर, ज्यांनी ह्या वास्तूचे नूतनीकरण व्हावं किंवा नवी इमारत व्हावी यासाठी अहोरात्र आणि अहोवेळ देऊन सातत्यानं पाठपुरावा करून ही मूर्त स्वरूपात आणणारी ह्या भागाच्या पंच सदस्य बाय विद्या गायक, त्याचप्रमाणे ह्या संस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेणारे सर्वेश भटजी, सर्व सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय सभागृहात असलेले सर्व मान्यवर पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, या संस्थेचे सभासद, माझे मित्रमंडळी, तुम्हा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतोय की मला वाटतं जवळजवळ पाऊण तास मी या कार्यक्रमासाठी उशीर झालेलो आहे. मला वाटतं माझ्या आमदार झाल्यानंतर हा पहिलाच असा कार्यक्रम असेल की मी बराचसा उशीर झालोय. मी आय एम व्हेरी परफेक्ट इन टाइम, डॉट ऑन टाइम मी असतोय, कारण घटना तशीच घडली होती आणि त्याबद्दल तुम्ही तिष्ट माझ्यासाठी राहिलो, त्याबद्दल तुम्ही दिलेला प्रेम, तुम्ही दिलेला आशीर्वाद माझ्या हृदयात सदैव तेवत राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. सर्वप्रथम सर्व आजी माजी सदस्य ज्यांनी ही संस्था स्थापन करण्यासाठी एक विचार आणला, एक संकल्पना आणली, कोणतीही गोष्ट मूर्त स्वरूपात येण्यासाठी पहिल्यांदा संकल्पना लागते आणि जोपर्यंत वैचारिक दृष्टिकोनातून आपण या समाजाची देवाणघेवाण आणि एक दूरदृष्टीच्या नजरेतून बघत नाही तोपर्यंत मला वाटतं आपण अशा तऱ्हेच्या संस्था उभ्या करण्यात खूपच महत्व देतो आणि त्या पूर्वजांनी, त्या जाणत्यांना, मी जाणता मी एवढ्यासाठी म्हणेल की ते वयाने जाणते आले म्हणून नाही, कारण ते जाणते विचारणे आहे. त्यांना माहित नव्हतं की 75 वर्षानंतर ह्या काणकोण गावच्याने, खास करून मल्लिकार्जुन ही संगीत किंवा कला आणि क्रीडा संस्था एक वेगळे कलाकार आपलं नाव घडवेल, त्याने एक वेगळे ओळख निर्माण करून देईल. कारण संस्था स्थापन करणारे भरपूर आहेत पण त्यांना हाताच्या बोठाना धरून चालवणारे खूपच कमी आहे. 75 वर्ष गेली, कित्येक जणांनी ह्या संस्थेसाठी फुल ते फुला पकडे देऊन किंवा आपल्या पदरातला काही खर्च करून या संस्थेची भरभराटीकडे वाटचाल केलेली आहे आणि आज प्रत्येक युवक शिक्षित असतो आणि तो उच्च शिक्षण घ्यायला तयार असतो. पण मी सातत्याने म्हणत आलेलो आहोत की शिक्षण हे पोट भरण्याचे माध्यम आहे पण कला या आपल्याला सिद्ध करते, आपल्याला ओळख निर्माण करून देते, आपल्याला एक नावलौकिक संपादन करून देते आणि कलाकार हा शेवटचा श्वास असेपर्यंतच जगतोच असं नाही की ज्यापर्यंत त्याच्या कलेमध्ये, त्याच अंगामध्ये कला असतो तो शेवटच्या श्वासापर्यंत कलाकार म्हणूनच जगणार. कारण आम्ही इथं एक राजकारणी व्यक्ती म्हणून आहेत, मंचावरती पंच आहेत, सरपंच आहेत, आम्ही कधी असणार नसणार पण आमच्या त्या नावापुढे आजी लागणार किंवा माझी लागणार, पण कलाकाराच्या नावा पाठीमागे कधीच आजी लागणार नाही किंवा माझी लागणार नाही, तो शेवटचा श्वासापर्यंत कलाकारच जगणार. आम्ही आल्या आल्या बरोबर
सुंदर स्वागत गीतान सप्तस्वर स्वागत के लिए खर मे हा सप्तर प्रत्येक सुरा वरती जर आप एक अर्थ घेतला सुरांचं जर आपण एक असं विमोचन जर केलं तर मला वाटतं प्रत्येक सप्तसुराला त्या स्वराला अर्थ आहे. आणि या सप्तसुराचा पहिला जर आपण जो स्वर जर घेतला तर तो सा येतो. सा म्हणजे साकार सकारात्मकता पॉझिटिव्हिटी. माणूस जेव्हा एक स्वप्न बघतोय किंवा ध्येय मनात बाळगतोय जोपर्यंत तो सकारात्मक नसतोय तो मग शैक्षणिक क्षेत्रात असू दे त्याच्या वैयक्तिक जीवनात जी भरारी पंख मारण्यासाठी असू दे पण स्वप्न पाहून ती साध्य करणं ती यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणं त्यासाठी सकारात्मकता ही खूप महत्वाचं आहे. म्हणजे आमचं जीवन जे आहे आणि आमचे जे संगीत जे आहे त्या स्वराकडे जुडलेलं आहे. आणि म्हणूनच सकारात्मकता ज्या माणसाकडे असेल किंवा ज्या कलाकाराकडे असेल तो मला वाटतं निश्चित त्याने ठेवलेलं स्वप्न त्याने ठेवलेलं ध्येय डोळ्यासमोर तो साध्य करू शकतो. आता एक गाणं जर आपल्याला सुंदर किंवा रसिक जनाकडून आपल्याला टाळ जर हवायचं असेल तर त्याला अत्यंत महत्वाचा असतो तो दुसरा स्वर म्हणजे सा रे. रे म्हणजे रेग्युलर सातत्यानं रियाज करणं प्रॅक्टिस करणं. जोपर्यंत आपण रियाज करत नाही किंवा जोपर्यंत कुठल्याही क्षेत्रात मग तो खेळ असू दे किंवा मग संगीत असू दे आपण प्रयत्न करत नाही किंवा त्यामध्ये आपण सराव करत नाही तोपर्यंत या स्वराला काहीतरी पकड नाही वर किंवा त्याला अर्थ नाही राहणार. तिसरा स्वर जो आहे तो ग. आपण म्हणतोय गुरुजींनी आम्हाला एक गोष्ट शिकवलेली आहे गर्वाचे घर खाली. आणि हे गर्वाचे घर खाली सांगताना गुरुजी आपल्याला सातत्याने एक गोष्टीची आठवण करून देतोय ते म्हणजे आपण कासव आणि सशाची रेस. पण कलाकार किंवा कोणत्याही क्षेत्रात एका माणसाने नावलौकिक केल्यानंतर त्याचे पाय हे जमिनीवरच असायला पाहिजे. जर एखाद्या कलाकाराला किंवा एखाद्या एक नावलौकिक संपादन करणाऱ्या माणसाला जर गची बाधा जर लागली आणि आपण जास्त पुढे आलो आहे असं समजलं तर एक दिवस असा नक्कीच येईल त्याचे जे ग जी त्याला बाधा लागणार आणि त्याचे घर जे आहे ते खाली येणार. चौथा स्वर जो आहे तो म. म म्हणजे मधाळ बोलणे. ज्यावेळेला आपण एकमेकाशी संवाद साधतोय ज्यावेळेला एकमेकाशी आम्ही बोलतोय त्यावेळेला पुढचा माणूस तो आहे तो आपला तो माणूस कसा बोलतोय माणूस पुढचा माणूस कितीही रागिष्ट असू द्या किंवा तो रागाने किंवा तावातावाने बोलू द्या पण त्याच्या पुढे असणारा जो माणूस त्याने माणसाने मधाळ बोलून त्याला जर त्याचं उच्च जी पट्टी जी आहे ती खाली जर आणली तर मला वाटतं त्याच्या जीवनामध्ये असे कित्येक असे वेळ आलेला असेल की त्या मच्या स्वरामध्ये तो त्याला जिंकू शकेल समोरच्या माणसाला जिंकू शकेल. म्हणजे आपलं बोलणं वागणं हे मधाळ असणं हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि स्वरांवरती जर डबल स्वर जर झाले तर मला वाटतं तो म सुद्धा स्वर त्या गाण्यामध्ये लागणार नाही किंवा जो गाणारा जो गायक जो आहे किंवा जी हार्मोनियमची जी पट्टी जी आहे त्या पट्टीचे तो समरस होणार नाही संतुलन करणार नाही. तदनंतर येतो प. प म्हणजे परमेश्वर. आज दत्तात्रय आमच्या समोर बसलेला आहे महंत सरस्वती आमच्या समोर बसलेल्या आहेत. परमेश्वरानं आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. परमेश्वरानं आपल्याला दोन डोळे दिलेले आहेत दोन हात दिलेले आहेत पाय दिलेले आहेत पण परमेश्वर एवढं सुद्धा आपल्याला सांगतो की निराधार माणसांना आधार जर वाटेत कोणीतरी आपल्याला आधार करण्यासाठी भेटला आपण त्याने आपला हात जर थांबवला तर आपण थांबणं त्याची विचारपूस करणं हे खूप महत्वाचं आहे कारण परमेश्वरच आपल्याला त्याच्याकडे पाठवतोय. आणि हे जे अभंग जे आहे किंवा संगीत जे आहे शेवट आपण प्रत्येक माणूस कुठल्या कुठल्या तरी देवळात जातोय किंवा कुठल्या तरी चर्चमध्ये आपण जातोय किंवा कुठल्या तरी एका मोसेकमध्ये जातोय आणि त्यामुळे कुठेतरी काय म्हणत काहीतरी आपण परमेश्वराकडे मागतोय. पण असं व्हायला पाहिजे की आपल्यासाठी न मागता दुसऱ्यासाठी मागणं हे खूप महत्वाचं आहे. मला वाटतं
दुसऱ्यासाठी जो माणूस मान बागतोय तो निश्चितच त्याला परमेश्वर एकाच 10 वेळा किंवा 10 पटीनं त्याला पोचणार हा माझा प्रत्यक्षात अनुभव आहे. त्यानंतर येतो ध. ध म्हणजे ऑफकोर्स धन, दोन बटान असं जर काय आपण म्हणतोय ना ते. आणि ध हा जर स्वर त्या गाण्यामध्ये लागला नाही किंवा एका धनवान माणसाला जर त्या धनाची जर मोठे गर्व जर झाला तर गर्व म्हणजे म्हणतो करोडपती झाला पण त्याच्या वागण्याने त्याच्या बोलण्याने किंवा त्याच्या सहवासाने तो कधी करोडपती माणूस कधी रोडपती होणार हे आपल्याला कधी कळणार सुद्धा नाही. कारण लक्ष्मी ही एकाच ठिकाणी खरीच राहू शकत नाही, ती थांबत नाही, ते एकमेकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातातून तिसरीकडे पोहोचत असते. म्हणजे तिला सांभाळून ठेवण्यासाठी हे धन जो आहे ना मस्तकात जर मारली तर ती कधी उतरवेल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही, एवढी तीव्र क्षमता या ध मध्ये आहे. आणि सातवा जो स्वर जो आहे तो नी आहे. नी म्हणजे नियंत्रण. आपण एकमेकाशी भांडण करतो ते आपल्याला प्रचंड राग येतोय आणि त्या रागाच्या भारात आपण काहीतरी शिव्या देतोय, काहीतरी कोणाला वरती एक उचलतोय, कानाच्या खाली मारतोय, पण त्याची वाट कुठं असते? वाट त्या कैदेमध्ये असते. या सहाही रागावरती जर नियंत्रण जर नसेल तर मला वाटत ते गायन, ते तो अभंग, ते गाणं ते बेसूर होऊन जाणार. म्हणजे संगीत त्याचे हे 7 स्वर आमच्या आयुष्यामध्ये जुडलेले आहे. खरोखरच जर आपल्याला एक चांगली व्यक्ती आणि व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल, फुलवायचं असेल, तर हे सुद्धा गुण आपल्या आहेत, पण फक्त त्याला पॉलिश करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. आता पॉलिश कोण करणार, कोण चकचकवणार त्याला? ही संस्था, अशा तऱ्हेच्या संगीत शाळा, अशा तऱ्हेच्या शैक्षणिक शाळा संकुल ही आता त्यांना पॉलिश करणार. म्हणून जे 75 वर्षे या संस्थेने जे अविरतपणे या या गावासाठी या कलाकारांसाठी एक वेगळं व्यासपीठ निर्माण दिलेलं करून दिलेलं आहे ते काय सांगते कि ह्या एक संस्थेची ओळख सांगते. आणि म्हणूनच ज्या सर्टिफिकेट्स या मंदिराच्या या भिंतीवरती आहेत ते सांगते. कारण मी सहज येता येता माणशी सरांना विचारलं की किती वर्षापासून आपण कला अकादमीच्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहात, त्याने मला सांगितलं की गेली कित्येक वर्ष आपण कला अकादमीच्या भजनी स्पर्धेमध्ये भाग घेतात, त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देतात. पण आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, तुम्हाला माहित आहे की नाही हे मला माहित नाही, कारण संगीत आणि कलेमध्ये कोणत्याही जात पात कंतक धर्माच्या किंमती नसतात. यंदाच्या आमच्या भजनी स्पर्धेत वास्कोचा एक शिवसमर्थ एक भजनी मंडळाच्या गटामध्ये एक मुसलमान मुलाने अभंगाची सुरुवात केली, त्याने त्या अभंग गायनाची सुरुवात केलेली आहे आणि शेवटच्या स्पर्धेत त्या उत्कृष्ट गायक काय सांगून जाते हे काय म्हणते हे म्हणजे आपल्याला जी कला जी आहे जे संगीत क्षेत्र आहे त्याला कधीच धर्माच्या भिंती नसतात. भिंती आमच्या मनात आपण कोरून ठेवलेला आहे. माणूस जर मनाने जर जिंकू शकेल तर त्याला माणुसकी ही खूप महत्वाची असते. आणि हेच तर आमचं कला अकादमीचं काम आहे, हेच तर आमचं कला आणि सांस्कृतिक संचालन वेगळी वेगळी आपण आज काम करून दिलेलं आहे. मी मगाशी बोलता बसता बसता आपल्या सोनमला विचारलं की आपण जी वाचनाची संस्कृती रुजवण्यासाठी माळशी सरांनी म्हटलं की आपल्याला आता ह्या महोत्सवात आपण वाची संस्कृती वाचन संस्कृती रुजवायची आहे. मी त्याला विचारलं की ह्या संस्थेने आमच्या कला आणि सांस्कृतिक संचालनाची सेंट्रल लायब्ररीतर्फे तुम्हाला वाचन घर आहेत का, तुम्हाला वाचनाची, ती म्हणालीच की आपण हातात अर्ज केलेला आहे. मला खूप आनंद वाटला. मी ज्यावेळेला कला आणि सांस्कृतिक संचालनालय म्हणून ताब्यात घेतलंय त्यावेळेला मी एक ठरवलं होतं की संपूर्ण गावागावात जिथे गाव आहे तिथे वाचन घर असणं हे खूप महत्वाचं आहे. पण वाचन घर असणं म्हणजे त्याला कुठेतरी एक सुसज्ज एक जागा लागते किंवा इमारत लागते आणि या सगळ्या गोष्टीची आवड असणे खूप महत्वाचं आहे.
आणि ज्या ज्या संस्थेत आवड असेल किंवा शिकायची एक मोख असेल, वाचन म्हणजे काय? हो, वाचन म्हणजे एक तुम्हाला कुठेही तुम्ही अडथळा किंवा कितीही संकट तुमच्यावर आली किंवा कोणत्याही संघर्षाला तोंड देण्याची क्षमता आणि ताकद जर कोण निर्माण जर करू शकतो तर ते वाचन करू शकत. म्हणूनच मी म्हणतोय की आज आपण घडलेलो आहोत, मी स्वतः घडलेलो आहे, ते फक्त वाचन आणि वाचन. आणि असं म्हणतात की वाचल तर म्हणूनच या वाचनाला एवढी ताकद आहे, एवढी धारदार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण विचार करणं ही खूपच महत्वाचं आहे. मी खूप आनंदित आहे आज. खरं म्हणजे मी इथं येणार नव्हतोय, पण आमच्या बॉसच आग्रहाचं निमंत्रण होत आणि या काणकोणकरांजवळ गेली कित्येक वर्ष एक प्रेम एक नातं एक जुपलेलं आहे. आणि म्हणूनच काणकोणकरांनी मला मला वाटतं 2-3 कार्यक्रम स्किप केलेला आहे, पण ज्या वेळेला मी आमदार झालोय मंत्री झालो बरेचसे कार्यक्रम मी या काणकोण मतदारसंघामध्ये आपण प्रमुख पाहुणे म्हणून आलेलो आहोत. एकच गोष्ट सांगतो, काणकोण हे कलाकारांचं माहेर घर आहे. मला माहित आहे की एक काणकोणचं रवींद्र भवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. सरांनी सांगितलेलं आहे, एकदा बॉसने सांगितलेलं आहे, काय सरकारवरती काय एक वेळ आलेली आहे ती कोरोना काळ झाला किंवा बाकीच्या सगळ्या काही गोष्टी झाल्या त्यामुळे थोडस काम रखडलेलं आहे. प्रयत्न करूया एकमेकांनी हे संपूर्ण जे कला रवींद्र भवन जे आहे ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करीन. आणि सहज म्हणजे आमच्या सूत्रसंचालकांना पण म्हणलं, शिक्षकांना पण म्हणलं आणि सरांनी पण म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना प्रिन्सिपल असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जो माणूस तत्वाशी समजोता करणार तो माणूस आयुष्यामध्ये काहीच करू शकणार नाही. त्याने म्हटलेलं आहे की दिल्लो शब्द ते उतर उतर ते आबेर दूर. होय, हे तत्वाचं आहे. जर आपण जर किती जर दिले असत तर ते दिल ना झाले ना म्हणून सांगतात, कारण कोणा घ्यायचा दूर पाहिजे ना. आणि म्हाका दिसता ताणीन ज्या तरेन हा एक म्हणजे कला आणि संस्कृती खाते किंवा म्हणजे कडेन 3-4 डिपार्टमेंट जे असतात त्या मनुष्याक हांवें केन्नाच आज पर्यंत ना म्हणलं ना, कारण तो लोकां खातीर काम करता, लोकांच्या सुखदुखां खातीर काम करता. ह्योच काही गोष्टी म्हाका तुमकां सांगपाच्यो आसात. वेळ खूपच जाल्लो आसा, तरी आसतना चड काय उलयनासतना तुम्ही आवर्जून म्हजे खातीर उपस्थित रावले. ह्या संस्थेची आणिकूय भरभराटी जावं, ह्या संस्थे खातीर म्हजे खात्याचे अंतर्गत कितें जर लागलें तर निश्चितच तुम्ही संपर्क साधतो. तुमच्या सेवे खातीर हांव तत्पर असतो. परत एकदा ज्या तरेन तुम्ही म्हणजे 2 शब्द ऐकले त्याबद्दल तुमच्या हांव सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करता. घडी हांव किती उलयला मराठीत किती उलयले ते आमच्या साहेबांक किती खबर असणार पण त्याका तुम्ही जरूर सांगचे. पण डेफिनेटली आमचे मन जे असतात या सरकारा भीतर जे काम करणार जे आमदार जे असतात ते बरेचसे काही गोष्टी हार्ड वर्क करीत असत, कारण खबर असा इतके संकट येऊन सुद्धा काही गोष्टी आम्ही मुखार वरपाचा प्रयत्न केलेलो असत, फक्त लोकांच्या सेवे खातीर केलेलो असत. घडी आमच्याकडे एखादे किती चुकले असू शकतात, कारण मनीस मनशाकडे चुकलं जर कोणाकडे चुकलं आज देव सुद्धा चुकिल्ले असतात. आणि म्हणूनच तुम्ही त्यांना माफ करतले क्षमा करतले अशी आशा हा तुमच्याकडून बाळगिता. परत एकदा तुम्ही ही संस्था जी असा ती भरभराटीक वसो जातीतली ही बुनियादाची घातिल्ली बुनियाद घातलेली या वास्तूची ती पूर्ण करपा खातीर देवान तुका बरे तुमचे बळणी आणि यश प्राप्त करून दिवचे अशेच ह्या वेळेचेर हांव सांगत. तुम्ही रावले, तिष्ठत रावले, म्हजे खातीर रावले, त्याबद्दल तुमचे हांव मना काळजासून लाख लाख आभार व्यक्त करता. परत एकदा जय हिंद जय गो. धन्यवाद सर. तुमचा प्रत्येक शब्द हा तपस्येतून निर्माण झालाय याची पदोपदी साक्ष देणारा क्षण होता. तुम्ही सांगितलेली सप्तसुरांची नवीन व्याख्या आम्हासारख्या युवा वर्गाला व बालवर्गाला प्रोत्साहित करणार व ही कला इथून अशीच तेवत राहणार याची खात्री आहे. तुम्ही उशिरा आला याची खंत नाही आहे, पण तुम्ही येणार की नाही येणार की नाही याची धाकधूक सर्वांना होती. कारण बऱ्याचदा तुम्ही काणकोण म्हटलं की कार्यक्रम स्किप करता असं सर्वांना वाटत होतं आणि याही कार्यक्रमाला तुम्ही बहुतेक येणारच नाही असं वाटत होतं. म्हणून आम्ही पुष्कळदा परत परत विजोर बाबांना फोन करून कळवत होतो की यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे, गोविंद सरांनी यायलाच पाहिजे. आणि आज खरंच तुमची पायधूळ या गावाला लागणे आणि हा अमृत महोत्सव एवढ्या
दर्जेदारपणे साजरा होणे खरंच म्हणून तुम्ही या ठिकाणी आम्हाला हवे होता। मी फार वेळ न घेता शेवटच्या क्षणी या अमृत महोत्सव प्रसंगी या संस्थेचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेतर्फे मान्यवरांना मानचिन्ह देऊन एक या संस्थेची आठवण त्यांच्या उराजवळ असावी आणि हा क्षण सतत त्यांना आठवत राहावा। सर्वेश जेगडे, प्रमुख पाहुणे गोविंदजी गावडे यांना, विद्यमान आमदार व गोवा राज्याचे उपसभापती सरपंच श्री पांडुरंग गावकर, विद्याताई, त्यानंतर सप्त पंचायतीचे पंच सदस्य धीरन नाईक, देवेंद्र नाईक, गणेशजी गावकर व पंच राजेश वेळे। या ठिकाणी गावडोंगरी पंचायतीचे सरपंच सुमन गावकर, गोले पोळे पंचायतीचे सरपंच आणि पंच निशांत प्रभुदेसाई, या कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थिती लावली त्यासाठी संस्थेतर्फे आभार मानण्यासाठी मी विनंती करतो या संस्थेचे ज्येष्ठ सभासद या गावचे सुपुत्र आणि अमृत महोत्सव समितीचे उपाध्यक्ष श्री केशव काळे यांना त्यांनी सर्वांचे आभार मानावे। सर्वांना अनेक सगळ्या पाहुण्या नमस्कार। हा चढ वेळ घेणं कित्याक कार्यक्रम चलत हे जाल्लो आसा तेन्ना ह्या कार्यक्रम आमकां लागिल्ले प्रमुख पाहुणे कला आनी संस्कृती संस्थेचे गोंयचे मंत्री भवानेस्त गोविंदजी गावडे हांचे आमी खूब संस्थेतर्फे आभारी आसात। त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमा खातीर मुद्दाम मंत्री म्हणल्यार मुख्यमंत्री गोंयचे लाडके येत ते अशें आमी सगळ्यांनी आस्त बाळगिल्ली आनी मोठ्या उमेदीन तेंची वाट पळयतात। ह्या निमित्तान तरी तेंचे दर्शन आमकां जातले ह्या गांवांत पण आमचेच थोडेशे भाग कमी पडला तरी सुद्दां तांचे शुभ संदेश आमकां पावल्ले आसात। त्याचप्रमाणे मायकल लोबो हांचेय बी आमकां शुभ संदेश पावले आसात। ह्या सगळ्यांची याद आमी ही संस्था करतात त्यासाठी ह्या गोंयचे ह्या पायाभरणी समारंभाक किंवा हेजे खातीर जे तुम्ही आयकले ते आमचे काणकोणचे आमदार भवानेस्त इंदोरजी म्हणटात हांच्या ही संस्था सदांच उपकारी आसतली आनी ह्याच्या फुडेंय बी आमकां तांचे आदार आसतलो आनी ते आमकां सदांच आदार दितले अशें आमी तेंचे कडेन आस्पाळ घेतात। त्याचप्रमाणे सरपंच पांडुरंग गांवकर आनी आमचे गोंय गांवचे बाय विद्या हांचे आमी संस्थेतर्फे खुबूच आभारी आसात। त्याचप्रमाणे म्हाका एक याद हांगा मुद्दम सांगूचे आसा की विद्या बरोबर सौरव गांवकर आनी तेची बाकीची सगळी टीम तेंचे सगळे सांगाती हांची संस्था सदांच रुळी आसतली आनी सदांच तेंची याद आसतली। पुढच्या कार्यक्रमा खातीर तांकां तेणे आमच्या संस्थेक सदांच आमचे बरोबर आसतले अशें आमी तेंची आस्त बाळगितात। ह्यासाठी आनी मुख्य म्हणल्यार जे मल्लिकार्जून कार्यकारी मंडळ आजी मंडळ आनी आतां आशिल्ले कार्यकर्ता मंडळ ह्या दोनूय सभासद आनी तेंचे सगळे वांगडी तेंची संस्था सदांच आभारी आसतली कारण तेंच्याच सहकार्यान आयचो पायाभरणी समारंभ आनी हे हांगा सगळे तुमच्या मुखार घडत आसा त्या खातीर तेंची ही संस्था सदांच उपकारी आसा। त्याचप्रमाणे गोंय खात्याचे आरडीएचे जे सगळे अधिकारी आनीक जे उल्हास त्याचप्रमाणे बाकीचे सगळे सहकारी आनी तेणी आमकां ही संस्थेची इमारत आतां घडपा खातीर जे सहकार्य केले त्यासाठी सदांच ही संस्था तेंची आभारी आसा। पत्रकार भाव आनी जे आमच्या संस्थेचे सदांच आमकां पाठबळ दिवचे आमचे सगळे बरे मागपी हे सगळ्यांक हांव देव बरे करूं म्हणटा आनी सगळ्यांचे उपकार परत एकदां मागून ही आयचो कार्यक्रम हांगा थोडोच आमी गडबडेन घाई गडबडेन सोपयला परत एक फावट सगळ्यांक उपस्थिताचे आमी संस्था दिलगिरी करतात की कित्याक आमच्या ह्या
कार्यक्रमांक तुम्ही आपली उपस्थिती लावली आणि लास्ट पर्यंत कोणीच हजर नसताना व सुवेसवार कार्यक्रम तुम्ही बऱ्या भाषेत दिलो त्याच्या सगळ्यांना तुमचा देव बरे करू म्हणता माध्यम सगळ्यांना विनंती करता फक्त 10 मिनिटां भीतर आम्ही आरती करतात तुम्ही हंगात बसशे रोकडे 10 मिनिटांना आरती प्रसाद घेऊन तुम्ही सगळ्यांना